हाय हेलो नमस्कार। आणि आज का ब्लॉग है, बहुत लोगों के कमेंट आ रहे हैं मैं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ, तो मैं फिर से दोहराता हूँ कि ये बात कि मेरे बहुत सारी ऑडियंस थी जो नीमा की भाकरवाड़ी की है, वो अभी भी मेरे ब्लॉग देख रहे हैं, तो उन्हें मराठी समझ नहीं आती, तो मैं मिक्स कर रहा हूँ, मराठी मध्ये पण बोलतो है और हिंदी में बात कर रहा हूँ। सो वेलकम माझ्या याद ब्लॉग मध्ये। मी आत्ताच पंढरपूर आणि अक्कलकोटला जाऊन आलो आहे आणि 1500 किलोमीटर ड्राईव्ह केल्यामुळे मी आता ठरवलं आहे की मी इथे विलेपार्लेमध्ये गाडी लावली आणि मी चाललो आहे काळाघोडा फेस्टिवलला। इतक्या दिवसांनी मी रेल्वेचा प्रवास करणार आहे, सो मजा येणार आहे। साधना काकतकर माझ्यासोबत आहे, सो आम्ही दोघं जाणार आहोत रेल्वेने आणि यावेळेचा काळाघोडा फेस्टिवल स्पेशल आहे। सो दरवर्षी जात असतो मी, कारण मी त्यातलाच एक भाग असल्या कारणाने। सो आजचा काळाघोडा फेस्टिवल यावेळेचा कसा आहे हे या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। पंढरपूर आणि अक्कलकोटवाला मी टाकणारच आहे, पण थोडा अवकाश आहे, पण हा ब्लॉग नक्की बघा, जरा पण काही मिस करू नका। पूरा ब्लॉग देखील काळाघोडा फेस्टिवल कैसा है ये इसमें आपको दिखेगा। आणि अशा प्रकारे साधना काकतकर आलेल्या आहे। चला आपल्याला ऑलरेडी काळाघोडा फेस्टिवलला आणि हा कमालीचा एंट्रन्स दिसतोय मला आणि तो खरंच खूप कमाल आहे। आणि बिग बॉसमधनं बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने मी आर्ट गॅलरीत तर गेलो होतो मागच्याच रविवारी, पण काळाघोडा फेस्टिवलचं सुख मला लाभलं आहे ते फक्त आणि फक्त सुमितमुळे। सुमित मला म्हटलं की ये म्हणून, मी जसं बघायचं म्हटलं की सुमित सिनियर आहे माझा आणि खरंच तो कामात तर सगळ्यांच्या बाबतीत सिनियर आहे। सो ॲक्सिशन हे कमाल, ही कमालीची थीम त्यांनी केली आहे आणि जी मला तुमच्या दोघीमुळे पण सुद्धा खूप आवडली। आणि मला प्लीज तुम्हीच एक्सप्लेन करा की तुम्ही ही कमाल आर्ट जे काही केले ते सुमितपासून आपण सुरुवात करूया की तुला काय सुचलं, कसं सुचली ही थीम। खरं तर अक्षय तुझं खूप खूप अभिनंदन। आणि जेव्हा तो इथे येणार होता तेव्हा मी म्हटलं की इथे काय यायला पाहिजे, तर थोडंसं मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी यायला पाहिजे, कारण ऑफकोर्स बिग बॉसमध्ये आम्ही तुला बघत होतो की तू ज्या सगळ्या स्ट्रेसमधनं आणि ज्या सगळ्या गोष्टींमधनं जात होतास आणि नंतर तू जिंकलास डेफिनेटली। आणि तू जिंकण्याचं प्रमुख कारण हेही असू शकतं, कारण तू रंग हाताळणारा माणूस आहे, त्यामुळे तिकडचे सगळ्यांचे रंग त्यांनी खूप छान पद्धतीने ओळखले होते। परत आज इथे काळाघोडाला येण्याचं कारण पण खूप छान आहे, कारण आपण ॲक्सेसिबल इंडियावरती बोलतोय, जिकडे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एकत्र एकाच प्रवाहामध्ये जर आपण पुढे गेलो तर डेफिनेटली सगळ्यांचा विकास होईल। म्हणून अडथळा विरहित वातावरण निर्माण करण्यासाठी आणि सुगम्य वातावरण निर्माण करण्यासाठी हा आम्ही गेट तयार केला आहे। हा गेट तयार करताना वामन होता, संग्राम होता, असे बरेच लोक होते, त्याचप्रमाणे नरे पार्क मतिमंद मुलांची जी शाळा आहे BMCची, त्या शाळेतली मुलं होती, त्याचप्रमाणे आता इथे आपल्याबरोबर श्रीदेवी आहे, आकांक्षा आहे, हे सगळे लोकांनी त्याच्यासाठी पूर्ण सहभाग दिलेला आहे। योगिता तांबे होती,
तर असे अनेक लोक या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होते आणि त्या सगळ्यांनी मिळून इथे हा गेट केलेला आहे. आणि हा गेट जर फक्त तुम्ही जसं बघू शकता तसेच जे विज्युअली इम्पेअर्ड लोक आहेत ते फील करू शकतात, कारण ब्रेलमध्ये पण लिहिलेलं गेलेलं आहे. तर ते ब्रेलमध्ये पण शबनमनी सगळं लिहिलं आहे, त्यामुळे जे जे इथे नेत्रबाधित आणि दृष्टीहीन फॉर ऑल, आणि म्हणून तो युनिव्हर्सल होऊ शकतो. श्रीदेवी तुला काय वाटतंय की कसं वाटतंय तुला हे सगळं? आय फील व्हेरी ग्रेट बिकॉज सुमित सर नेहमीच त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला सहभागी करून घेत आहे. आणि बिंग अ ट्रान्सजेंडर वी ऑलवेज गेट्स आय थिंक हे डिसरिस्पेक्ट फ्रॉम समवेअर, मीन्स नॉट फ्रॉम एव्हरी वन, पण असं कुठेतरी टॅबू असतं मनामध्ये की ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हटलं की त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज असतात. पण असं काही नसतं, आम्ही पण हाडामासाचीच माणसं आहोत आणि आमच्या पण फिलिंग्स त्याच आहे जशा सामान्य माणसाच्या असतात. पण आर्ट किंवा कला ही अशी गोष्ट आहे जी सर्वांना बांधून ठेवते आणि सर्वांना त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये टॅलेंट असेल तर फुलून येत होते. आणि तोच आम्ही प्रयत्न मध्ये केलेला आहे. सरांचं म्हणणं आहे की सर्वांनी एकत्रित यावं आणि सर्व काम आम्ही केलेलं आहे. बरं वाटतं आणि जसे रंग भरले तसं अजूनही रंग भरावे असं वाटतं. सो लोकांनी येऊन कमालीचे रंग भरावेत. आजपासूनच एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की दादा आमच्याबरोबर आहे आणि त्याने आम्हाला एक रंग ओळखण्याची ताकद दिली आहे. आर्ट करण्याची, त्याला साकार करण्याची, त्याला निर्मित करण्याची, अजून त्याला उत्तरोत्तर पुढे नेण्याची त्याने आम्हाला जी कला आहे ती आमच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही कालागुणामध्ये आमच्यासारखे दिव्यांग लोकसुद्धा यावेळेस सहभागी होऊ शकले आणि ते पण फील करू शकत आहेत. सो आम्ही खूप हॅपी आहोत अँड आणि तिचं असं झालं की दादा तिला आल्यावर सांगा मला एक फोटो काढायचा. मी म्हटलं अगं तो काढणार फोटो, आपण अख्खा सगळेच भरूया. सो प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की आता 12 तारखेपर्यंत रविवारपर्यंत हा फेस्टिवल आहे. मी दरवर्षी येतो पण यावर्षी येण्याचा एक वेगळा योग म्हणजे सुमित आणि माझी यावर्षी कमालीची बॉन्डिंग झाली. आधी आम्ही मेसेज थ्रू ओळखत होतो आणि अशा प्रकारे हा मी ब्लॉग आज पोस्ट करतोय. फक्त 3-4 दिवस बाकी आहे, तुम्ही प्रत्येकाने व्हिजिट करा. कारण ही जी थीम आहे ही यावर्षीची, म्हणजे मला आत्तापर्यंत मी बरेच पाहिले पण ही सगळ्यात बेस्ट वाटते मला ऑन अ सिरियस नोट. सो प्लीज बघा, ब्लॉग तर पूर्ण बघाच पण ब्लॉगमध्ये मी काही फार दाखवणार नाही आहे, कारण ॲक्च्युअल आर्ट ही व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये चांगली नाही दिसत, ती प्रत्यक्षात येऊनच बघावी लागते. सो लाईव्ह बघण्याचा एक्सपिरियन्स प्लीज गमावू नका आणि खूप प्रचंड प्रतिसाद द्या या या वर्षीच्या थीमला आणि या सगळ्या लोकांना. हे सगळं हँडवर्क आहे, हे सगळं हँडवर्क केलं आहे आणि खूप कमाल केलं आहे. इलस्ट्रेशन तर द बेस्ट इलस्ट्रेशन झालं आहे आणि जे फील करू शकतो ते काय म्हणत हो. सो हे अशा प्रकारे फील करू शकतो आणि म्हणजे आपण आपल्याला तर देवकृपेने छान दृष्टी दिली, त्याचा आपण योग्य वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ह्यांना एक वेगळी दृष्टी दिलेली आहे, ती कोणालाच दिली नसते. असं म्हटलं जातं की आपल्याकडे एका XYZ इंद्रिय जर कमी असेल तर देव इतका आपल्याला उदार होतो आणि ते सगळी इंद्रिय उरलेले जे काय चार्ज करतो ते आपल्याकडे आयुष्यात कधी नसणार आहे. सो आपण रोज सकाळी उठून आभार मानले पाहिजे आणि प्लीज ह्यांच्यासाठी आपण हा फेस्टिवल बघणं गरजेचं आहे. मला तर हे फील करता येत नाही आहे, पण हे काय लिहिलं हे तू सांग मला. ॲक्सेसेबल इंडिया, ओके. सो ही जी भाषा आहे या भाषेला काय म्हणतात? ब्रेल लिपी म्हणतात. ब्रेल लिपी, कमाल. सो हा सुमितचा कावळा आणि लोक इकडे का वळत नाही आहेत कॅनडा पंच नेहमीप्रमाणे. सो ये बहुत अच्छा कौवा, 8 साल से देख रहे लोग यहाँ पे काला घोड़ा में. सो ये काला घोड़ा में काला कौवा, काला कौवा सच्ची बोल. सो बारी हा ह्याला मी बघतोय 8 वर्षांपासनं आणि हा शूट करतोय तो तो प्रो मॅन आणि हा कावळा पाहिलेलाच आहे. अरे आम्ही चौघे टूर करतोय आणि ही हा जो लोगो आहे हा लोगो एक मी कॉलेजमध्ये असताना साधारण असा क्रिएट केला होता, अक्षय केळकर क्रिएशन ए. सो हा मला इथे दिसला आहे साधारण कॉलेजनंतर 10 वर्षांनी. सो
ये आता मी काय सांगायची गरज नाहीये, हा घोडा आहे. घोडा हा घोडा असतो, हा घोडा मेटल क्राफ्टेड केलेला आहे. सो हे इन्स्टॉलेशन मेटलचं आहे आणि हा कमाल आवडलाय. तुम्ही दोन कटिंगमध्ये युनिकॉर्न पाहिला असेल, पण हा युनिकॉर्न नाही, हा घोडा आहे. या घोड्याने डोळे मिटलेत पण असो, पण आपण आपले डोळे उघडे ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बघायला, मी म्हटलं तसं काळा घोडा फेस्टिवलवर या. आणि हा चंदेरी घोडा आहे, सिल्वर घोडा, पण आपण काळा घोडा बघायला. माझं चुकलेलं आयुष्यात काळा घोडा सुद्धा आहे, सॉरी काळा नाही, हा ब्राऊन घोडा आहे. आणि हा सुद्धा कमाल किल्ला, हा सुद्धा मेटल क्राफ्टेड आहे आणि खूपच भारी आहे, खूपच क माल आहे. अक्षय, क्रॅक युअर नॉलेज. हो माझं करेन मी, तुझं काय करायचं तू बघ, तुझं क्रॅक आहे, माझं चांगलं आहे.
इंस्टॉलेशन इतने खूबसूरत है कि आप जाके देख सकते हैं, कुछ ही दिन बचे हैं और 55 इंस्टॉलेशंस हैं वहाँ पे। मुझे कॉलेज की याद आ रही है, जब भी मैं मतलब आ रही थी, जब भी मैं देख रहा था तभी। सो प्लीज़ जाइए और देखिए, खूबसूरत इंस्टॉलेशंस हैं। उसके साथ आप सेल्फी खिंचवा सकते हो, वहाँ पे रील बना सकते हो, जो कि मैंने नहीं किए, थोड़े बहुत ही किए क्योंकि लोगों का प्यार मिल रहा था। लेकिन जाके देखिए ज़रूर। तर कोरो इंडिया नावाची आमची ऑर्गनायझेशन आहे, जी गेले 32 वर्षापासून सामाजिक विकासाच्या प्रक्रियेसाठी आणि सामाजिक बदलांसाठी काम करते। संविधानाला आता पुढच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्तानं ही जी मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ही कुठेतरी लोकांपर्यंत आणखी चांगल्या पद्धतीनं पोहोचली पाहिजे, हे आपण सेलिब्रेट केलं पाहिजे। तर हे एक आमचं आपलं सेलिब्रेशन आहे आणि यासाठी महाराष्ट्र, राजस्थान आणि देशभरातल्या लोकांनी पैसे गोळा केले, काय असलं पाहिजे त्यावर ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि हे शिल्प सुमित नवर साकारलेलं आहे। प्रियंका कमाल, सुमित पाटील जे आर्टिस्ट आहेत, त्यांनी शिल्प बनवलं आणि आपण म्हणतो की कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण संविधान सभापती कसं पोहोचू शकतो, म्हणजे पुस्तकं वाचायला कदाचित लोकांना वेळ नाही मिळत, पण आपण आर्ट मूल त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो, त्याच्यासाठी आम्ही हा सगळा लाट लागत आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो। या दिवसांमध्ये खूप लोक आले इकडे, तिकडे लोकांनी म्युझिकल परफॉर्मन्स केले, फ्लॅशमॉब केला त्या आणि लोकांनी खूप छान फीडबॅक दिला आम्हाला। सो इतर पण सगळ्या लोकांनी जरूर भेट द्यावी आणि तुम्हालाही कसं वाटलं की करेक्ट आपण जी प्रतिज्ञा घेतली की भारत माझा देश आहे, सो जसं आपलं आमचं झालं तसं हे माझ्या संविधानाचा 75 महोत्सव आता येणार आहे पुढच्या वर्षी। सो हे माझं शिल्प आहे म्हणजेच आपलं शिल्प आहे, सो प्रत्येकाने हे आपलं म्हणजे स्वतःचं शिल्प आणि स्वतःच्या विचारांचं आणि आपल्याला जो फ्रीडम मिळाला संविधानामुळे ते बघायला या आणि हे माझं संविधान आहे, हे अभिमान सांगा असं।
आणि अशा प्रकारे आमच्या म्हणजे दोघांचा काळा घोडा फेस्टिवल बघून पूर्ण झालेला आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? काळा घोडा फेस्टिवल तर खूप कमाल आहे. काळा घोडा फेस्टिवल बहुत ही अच्छा है. 12 तारीख तक है, मैं आज ब्लॉग अपलोड कर रहा हूँ, लेकिन प्लीज़ आप आ जाइए जल्दी और काला घोड़ा देख लीजिए. इस बार की थीम बहुत ही बहुत ही बहुत ही कमाल की है आणि खरंच खूप मस्त आहे. दिव्यांगांवर आधारित आणि ॲक्सेसिबल इंडिया ही थीम आहे आणि या थीमनुसार खूप कमाल इन्स्टॉलेशन आहेत. काही इन्स्टॉलेशन मी शूट करू शकलो नाही आहे आणि ते बरं झालं शूट नाही झालेत, क्योंकि यहाँ आना अहम आहे और जरूरी है सभी के लिए. कमाल वाटलं. तुला साधना कसं वाटलं? खूप भारी वाटलं. आणि साधना तुला कसं वाटलं हे शूट करून, माझं ब्लॉग आणि रील शूट करून? खूप कठीण आहे. सो खूप कठीण असतं काम शूटिंग करणं, बघणं फार सोपं असतं. ट्रोल खूप कठीण असतं, ट्रोल करणं फार सोपं असतं, शूटिंग करणं फार कठीण असतं. आणि असं काही नाही आहे, पण जाऊ दे, तुम्ही हा काळा घोडा फेस्टिवल बघायला आणि असंच माझ्यावर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रेम करत राहा. आणि अजून संपलं नाही आहे, प्रवास बाकी आहे परत जाण्याचा, पण तरीसुद्धा सो आय लव यू. मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला काळा घोडा फेस्टिवल कसा वाटला आणि माझा व्लॉग सुद्धा कसा वाटला आणि माझे शॉर्ट्स कसे वाटले तेही तुम्ही सांगू शकता. हां, प्लीज चांगलं म्हणा.